देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। भंडारा जिला काउंसिलिंग भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिला सचिव हिवराज उके यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध देशव्यापी निषेध दिनानिमित्त कलेक्टर कचेरी समोर निर्देशने व राष्ट्रपतीच्या नावे निवेदन केले। कोरोना महामारीच्या काळात देशातील मोदी सरकार शेतकरी, कामगार, कष्टकरी व जनविरोधी धोरणाचा स्वीकार करून देशाची सार्वजनिक संपत्ती विकून देशाला गुलामीकडे नेण्याचे काम करीत आहे। तसेच सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून अभूतपूर्व संकटात ढकलून देशातील मूठभर श्रीमंत व भांडवलदाराच्या बाजूने निर्णय घेत आहे। मोदी सरकारच्या या जनविरोधी धोरणाविरुद्ध पक्षाच्या देशव्यापी निषेध दिनाच्या अहवालानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा जिल्ह्याच्या वतीने 14 सप्टेंबर 2020 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव हिवराज उके, राज्य काउन्सिलर सदानंद इमले, तालुका सचिव गजानन पाची यांनी केले। या प्रसंगी शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, बेरोजगार, विद्यार्थी, युवक इत्यादींनी देशव्यापी व स्थानीय मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्फत देण्यात आले। तसेच आंदोलन देखील करण्यात आले। या आंदोलनात प्रामुख्याने हिवराज उके, सदानंद इलमे, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, नंदकिशोर रामटेके, रत्नाकर मारवाडे, प्रितेश धारगावे, गणेश चिचामे, मंगेश माटे, मीताराम उके, योगराज ताईतकर, उषा सूर्यवंशी उपस्थित होते। BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओ ला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍप ला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।